इंटरचेंज ऑफ सेंटेंसेस मध्ये आपण शिकतोय असर्टिव इनटू नेगेटिव, म्हणजे असर्टिव सेंटेंस नेगेटिव सॉरी अफर्मेटिव सेंटेंस नेगेटिव कसं करायचं ते आपण शिकतोय. कालच्या व्हिडिओ मध्ये आपण अफर्मेटिव नेगेटिव कशा पद्धतीने करायचं याचा टू टू चा वापर करून रिमूव्ह करून टू टू रिमूव्ह करून आपण त्याच्या जागेवर सो दॅट नॉट वापरला होता. आज आपल्याला शिकायचं आहे. आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आपला इंटरचेंजेस ऑफ सेंटेन्समध्ये. आज आपण याच्यामध्ये शिकणार आहोत की अफर्मेटिव्ह सेंटेन्स जर आलं तर त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं. आणि आज आपल्याला वाक्यामध्ये वापरता येतो नो सुनर दॅन. नो सुनर दॅन वापरूनसुद्धा आपण वाक्य निगेटिव्ह करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय झालं की वाक्य निगेटिव्ह करण्याचे जे प्रकार आहेत 7-8 प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामधला हा दुसरा प्रकार आहे. आणि हा प्रकार आहे असर्टिव सेंटेन्स निगेटिव्ह कशा पद्धतीने करायचं. आलं लक्षात? अफर्मेटिव सेंटेन्स सॉरी अफर्मेटिव इनटू निगेटिव्ह हे आपल्याला शिकायचं आहे. काही नियम आहेत की ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवावे लागतील. वेगवेगळे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देणार आहोत पुढं त्याच्यासाठी पण आत्ता पण शालेय शिक्षणाच्या ज्या एक्झाम आपण देतो इयरली असेल टर्म एंड असेल किंवा युनिट टेस्ट असतील त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स येतात. तर आता खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजून सांगतोय की अफर्मेटिव्ह निगेटिव्ह नो सुनर दॅन वापरून कशा पद्धतीने केले जातात. या कॉलममध्ये जे आहेत सेंटेन्स ते सर्व अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहेत आणि इकडे त्यांचे आन्सर आहेत म्हणजे अर्थातच ते निगेटिव्ह आहेत. लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. ॲज सून ॲज अ टीचर एंटर्स इन अ क्लास. आणि ॲज सून ॲज किंवा नो सुनर दॅन केव्हा वापरला जातो ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ॲज सून ॲज किंवा नो सुनर दॅन ज्यावेळेस सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस दोन घटना घडत असतील त्यावेळेस ॲज सून ॲज किंवा नो सुनर दॅन वापरून ह्या दोघं फ्रेजेस कंजंक्शन फ्रेजेस आहेत ॲक्च्युली ते आपल्याला वाक्यामध्ये वापरता येतात. बघा या ठिकाणी काय झालं की ॲज सून ॲज अ टीचर एंटर इन अ क्लास टीचर क्लासमध्ये एंटर झाले तर स्टुडंट वेलकम हिम लगेच स्टुडंटने त्यांना वेलकम केलं ग्रेट केलं. ओके सपोज हे सेंटेन्स एक्झाममध्ये आलं आणि मला ते निगेटिव्ह करायचं आहे तर ॲज सून ॲज ड्रॉपआउट करायचं म्हणजे काढायचा त्याच्या जागेवर नो सुनर दॅन वापरायचा. मग तुम्ही म्हणणार की डज कुठून आला तर डज जो आहे जर वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आलं तर आपल्याला माहीत आहे टेन्स शिकताना की क्रियापदाला एस सी एस लागलेला असतो किंवा कधी लागलेला नसतो. तृतीय या ठिकाणी थर्ड प्रोनाऊन्स आहे म्हणून एंटर्सला एस लागला म्हणून मी इथं डज लिहिला आणि लगेच सब्जेक्ट लिहायचा अ टीचर त्याच्यानंतर एंटर. बघा मी इथं अंडरलाईन केले एंटरचा एस काढला कारण डज इथं सिम्पल प्रेझेंट शो करण्यासाठी आल्यामुळे याचा एस काढायचा. असं कधी होऊ शकत नाही की एकाच वाक्यामध्ये दोन वर्ड्स टेन्स डिनोट करतील. आलं लक्षात? म्हणून मी इथला एस काढला. मग टीचर एंटर इन अ क्लास मुलांच्या मिस्टेक इथं होतात म्हणजे मुलं डज पण लिहितात नाही तर एस पण लावतात आणि मग कॉम्पिटेटिव्हमध्ये आपल्याला ते मार्क्स मिळत नाही किंवा एक्झाममध्ये आपले ऑब्जेक्टिव्ह मार्क्स असतात आउट ऑफ मिळू शकतात ग्रामरमध्ये आणि आपला सराव नसल्यामुळे मग आपण मिस्टेक करतो. त्याच्यानंतर दोन सेंटेन्स ॲज सून ॲज आपण सॉल्व करून इथं वेगळी केली होती तर इथं दोघं सेंटेन्स दॅनने जोडायचे आणि पुढच्या वाक्यात काहीही बदल करायचा नाही. म्हणून नो सुनर डज अ टीचर एंटर इन अ क्लास दॅन द स्टुडंट वेलकम हिम. मी इथं रोज दाखवले ते मुद्दामून दाखवले की बाबा इथं एस निघालेला आहे डज आल्यामुळे. ओके दुसरं सेंटेन्स हे सेंटेन्स मी रिपीट केलं आहे आलं लक्षात पण हे मी सिम्पल पास्टमध्ये लिहिलं. बघा ॲज सून ॲज अ टीचर एंटर इथं एंटर सुद्धा इथं एंटर घेतला मुद्दामून पॅरलल घेतलेले आहेत. इन अ क्लास द स्टुडंट वेलकम हिम आलं लक्षात. मग इथं काय बदल झाला ज्यावेळेस क्रियापदात म्हणजे पास्ट टेन्स आला तर लगेच इथं डीड घ्यावा लागेल. जसं इथं सिम्पल प्रेझेंट होतं इथं सिम्पल पास्ट आल्यामुळे डीड घेतला. नो सुनर डीड अ टीचर एंटर इथं पण याचा ई डी काढायचा आहे कारण डीड हा सिम्पल पास्ट टेन्स शो करण्यासाठी आल्यामुळे इथला परत ई डी गेलेला आहे. ही मिस्टेक होते मुलांकडून लक्षात ठेवा म्हणून मी इथं पण रो दाखवले. इन अ क्लास दोघं वाक्य मी दॅनने जोडली पुढच्या वाक्यात काहीही बदल करायचा नाही म्हणजे हे अफर्मेटिव्ह होतं हे निगेटिव्ह झालं. खूप सोपं आहे सराव करायचा आहे फक्त. हे जे वाक्य मी परफेक्ट पास्टमध्ये लिहिलं हे परफेक्ट प्रेझेंटमध्ये पण वापरता येतं फ्युचरमध्ये पण आपल्याला ॲज सून ॲज
किंवा नो सुनर ध्यान वापरता येतं, फक्त कंडिशन एकच आहे की सायमल्टेनियसली दोन घटना घडायला पाहिजे. ओके, बघा मग ते सेंटेन्स आहे, ॲज सून ॲज अ टीचर हॅड एंटर्ड इन अ क्लास द स्टुडंट वेलकम हिम. इथं हॅड एंटर्ड आहे, पास्ट पार्टिसिपल वर्ब आहे, आलं लक्षात. मग इथं काय बदल झाला, तर हॅड आल्यामुळे अर्थातच आपण हॅड घेतलं, नो सुनर हॅड ॲज सून ॲज काढला, नो सुनर हॅड अ टीचर एंटर्ड, इथं मात्र हॅड हॅव आला तर म्हणजे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल रूपच आपल्याला घ्यावं लागतं, इथं काही बदल करायचा नाही. म्हणून मुद्दामून मी तीन सेंटेन्स पॅरल तुम्हाला इथं लिहिलेले आहेत की बाबा बदल कसे होत आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. हॅड एंटर इन अ क्लास, दोघं वाक्य त्यांनी जोडले, पुढं काय बदल नाही. ओके, पुढचं एक वाक्य घेतलं, ॲज सून ॲज आय गो देअर आय मीट अ बॉय. आय मी सब्जेक्ट घेतला म्हणून सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे गो, आलं लक्षात. म्हणून नो सुनर डू, डू का, तर टेन्स शिकवताना मी तुम्हाला सांगितलं की वाक्याचं करत आय असेल, वी असेल, दे असेल किंवा आणि पर्सनल नाम असेल, आपण डू घेतो म्हणून डू आला. नो सुनर डू आय गो देअर दॅन आय मीट अ बॉय. ओके, पुढचं सेंटेन्समध्ये बघा, ॲज सून ॲज ही केम, पास्ट टेन्स आहे, कम केम, ही स्टार्टेड हिज वर्क, तो आल्याबरोबर त्याने त्याचं वर्क सुरू केलं. मग इकडचं वाक्याचं म्हणजे वर्बचं आपल्याला फॉर्म बघायचं आहे, इथं केम आहे म्हणून नो सुनर डीड ही केम, इथं केम होता इथं कम झाला, मी तुम्हाला म्हटलं की डीड आला म्हणजे हे इथं पास्ट टेन्स लिहायचं. ही मिस्टेक मुलांकडून होते, मुलांनी लक्षात ठेवायची. दॅन ही स्टार्टेड हिज वर्क, आलं लक्षात. इथं मी थोडक्यात दिलं, सिम्पल प्रेझेंट आला तर डूडच घ्या, नो सुनर नंतर, सिम्पल पास्ट आला तर डीड घ्या, परफेक्ट पास्ट आला तर हॅड घ्या, परफेक्ट प्रेझेंट आला तर हॅव किंवा हॅज घ्या, आलं लक्षात. मग आजपासून तुम्ही मुलांनी ज्यावेळेस तुम्ही ॲज सून ॲजच्या जागेवर नो सुनर ध्यान वापरतात, याचा अर्थ तुम्ही वाक्य निगेटिव्ह करतात, ही गोष्ट सर्वांनी आजपासून शिकायची आहे. आता पुढचा प्रकार आपण बघू, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करण्याचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा नियम आपण बघूया, अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह करण्याचा. आत्तापर्यंत आपण बघितले टू टूचं काढून त्याच्याऐवजी आपण नो टू टू काढून त्याच्याऐवजी सो दॅट नॉट टाकला. त्याच्यानंतर आत्ता आपण एक नियम बघितला की त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने नो सुनर ॲज सून ॲजच्या जागेवर नो सुनर ध्यान वापरून आपण वाक्य निगेटिव्ह केलं. आता हा तिसरा नियम आपल्याला बघायचा आहे की अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना, हा खूप कॉमन नियम आहे की अपोजिट वर्ड्स वापरून सुद्धा आपल्याला वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करता येतं. फक्त मग आपले खूप सारे वोकॅब्युलरी पार्ट पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला अपोजिट वर्ड्स माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला हे खूप सोप्या पद्धतीने ते वाक्य निगेटिव्ह करता येतात. एक्झाम्पल्स लिहिलेत मी वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात काही स्पेशल गोष्टी आहेत ते आपण डिस्कस करणार. बघा, आय एम अ गुड बॉय, या ठिकाणी टू बीचा फॉर्म आला आहे एम, मग ॲम इज आर आला तर वाक्य जर निगेटिव्ह करायचं म्हटलं तर त्याच्यानंतर नॉट टाकायचं. बघा, आय एम नॉट अ बॅड बॉय, गुड आणि बॅड अपोजिट वर्ड्स आहे. आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला एक नियम सांगितला मी की वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य इंटरचेंज करायचे, जर अर्थ बदलत असेल तर समजून घ्यायचं तुम्ही सोडलेली ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट रॉंग आहे. म्हणून आपण याचा अर्थ पण बघू, आय एम अ गुड बॉय, मी चांगला मुलगा आहे, आय एम नॉट बॅड बॉय, मी बॅड बॉय नाही म्हणजेच गुड बॉय आहे, म्हणजे मिनिंग चेंज झालेला नाही. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे या इकडच्या बाजूचे सर्व सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह आहेत आणि इकडं लिहिलेले सर्व सेंटेन्स निगेटिव्ह आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड बघा, दिस गर्ल इज डल, पर टू बीचा फॉर्म आहे, त्याच्यानंतर नॉट टाकावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं की टू बीचा कोणताही फॉर्म आला तर त्याच्यानंतरच नॉट टाकायचा. मग याचं निगेटिव्ह केलं, दिस गर्ल इज नॉट इंटेलिजंट, ती मुलगी हुशार नाही, म्हणजेच कशी आहे, डल आहे. अंडरस्टँड, म्हणजे डल आणि इंटेलिजंट अपोजिट वर्ड्स आहेत. नेक्स्ट, ही ॲडमिट्स हिज मिस्टेक, ॲडमिट्स वर्ब आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग निगेटिव्ह करताना ही डज नॉट डिनाय हिज मिस्टेक, बघा ॲडमिटचे अपोजिट वर्ब इथं वापरलं डिनाय, आलं लक्षात. इथं ॲडजेक्टिव्ह होतं, ॲडजेक्टिव्ह अपोजिट वापरले गेलेत, इथं वर्ब्स अपोजिट वापरले गेले, म्हणजे वाक्यांच्या छटा पण तुम्ही बघा की या ठिकाणी अपोजिट ॲडजेक्टिव्ह वापरले, इथं लगेच या वाक्यामध्ये वर्ब्स अपोजिट वापरलं मी, म्हणजे अशा पद्धतीने कधी ॲडजेक्टिव्ह कधी वर्ब कधी ॲडवर्ब असे वाक्य बदलत जातात, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ॲडमिट्स हिज मिस्टेक, इथं डज नॉट का आला तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण जेव्हा टेन्स मी तुम्हाला शिकवलं तेव्हा सांगितलं की डज नॉट वापरावा लागतो, ही सी इट किंवा एक वस्तू नाम आलं तर, म्हणून डज नॉट आला. नंतर डिनाय वर्ब, इथला एस निघाला,
इथं ॲडमिटला एस होता, इथं लावता येत नाही कारण डस टेन शो करतोय हीज मिस्टेक, म्हणजे त्याने मिस्टेक नाकारली नाही म्हणजे ॲडमिट केली, म्हणजे वाक्याचा अर्थ बदललेला नाही. खूप सराव करावा लागेल तुम्हाला. पुढचं वाक्य बघा, आय शॉल रिमेंबर यू. ओके, रिमेंबरच्या अपोजिट आय शॉल नॉट फॉरगेट यू, मी तुला विसरणार नाही, म्हणजे रिमेंबर मध्ये असेल. आलं लक्षात, शॉल नॉट टू बी चा फॉर्म आहे, म्हणजे वरची जी वाक्य आहे याच्यामध्ये फक्त एकच मेन वर्बचं वाक्य मी टाकलं, बाकीचे सर्व टू बी चे फॉर्म्स असलेले वाक्य आहे. हे वाक्य थोडं चॅलेंजिंग होतं म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं बघा, आय वॉज डाऊटफुल इफ आय वुड पास, म्हणजे मी डाऊटफुल आहे की मी पास होईल का नाही. अपोजिट झालं बघा, आय वॉज नॉट शुअर, डाऊटफुल चे अपोजिट शुअर, इफ आय वुड पास, मी पास होईल का नाही, आय एम नॉट शुअर म्हणजेच डाऊटफुल आहे. आलं लक्षात, अपोजिट झालं. देन इट वॉज युजलेस, आलं लक्षात, इट वॉज युजलेस, अपोजिट झालं इट वॉजंट युजफुल, युजफुलनेस म्हणजे युजलेस आहे. बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर, दोघं शब्द एकमेकांचे अपोजिट्स आहे. नेक्स्ट, दे लाईक टू विजिट द सी शोअर, इथं लाईक ईडी लागलेला आहे वर्बला, म्हणजेच बघा इथं एस लागला होता म्हणून डज नॉट आला, इथं ईडी लागला म्हणजे डीड नॉट टाकावं लागेल. दे डीड नॉट डिसलाईक टू विजिट द सी शोअर, लाईक आणि डिसलाईक अपोजिट वर्ब्स आहेत दोघं एकमेकांचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हा मुलांना खूप सारे अपोजिट वर्ब्स पाठ करावं लागतील, खूप सारे अपोजिट ऍडजेक्टिव्ह पाठ करावं लागतील, खूप सारे ॲडवर्ब्स अपोजिट पाठ करावं लागतील. आलं लक्षात, युजलेस, युजफुल यासारखे. पुढचं वाक्य बघूया, सी प्रेजेस माय एफर्ट्स, एस लागला आहे, सी डज नॉट ब्लेम माय एफर्ट्स, अपोजिट वर्ड्स आहे, डज नॉट आला. पुढचं आहे, अ पोलीस कॉट अ थीफ, कॅचचा उत्कडे कॉट, म्हणून इथं डीड नॉट इन, अ पोलीस डीड नॉट रिलीज अ थीफ, कॅच आणि रिलीज हे दोघं अपोजिट वर्ड्स आहेत. याचा अर्थ असा झाला की खूप सारे अपोजिट वर्ड्स तुम्ही मुलं लर्न करा, पाठांतर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करता येईल. अजून पण काही तुम्हाला अडचणी असल्या तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि लाईक ज्यावेळेस करणार त्यावेळेस कॉमेंट्समध्ये लिहा. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन नियम शिकलेत, वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करण्याचं. उद्याच्या व्हिडिओमध्ये जे राहिलेले नियम आहेत अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करण्याचे ते आपण शिकूया. चला, बेस्ट ऑफ लक सर्वांना.